बातमी आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना आंबोलीतल्या संतप्त महिलांनी घेराव घातल्याची घटना घडली. आंबोलीमध्ये वनजमिनीच्या जागेमध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याच्या मुद्द्यावरून इथले ग्रामस्थ 18 दिवसांपासून उपोषणाला बसलेत. काल 18व्या दिवशी दीपक केसरकर यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली आणि यावेळी संतप्त ग्रामस्थांनी स्थानिक आमदार म्हणून तुम्ही हे बांधकाम कधी काढणार असा सवाल केसरकरांना केला गेला. यानंतर माहिती घेऊन अनधिकृत बांधकाम लवकरात लवकर पाडण्याचे आदेश देऊ असं आश्वासन दीपक केसरकर यांनी दिलं. सावंतवाडीतल्या आंबोली इथे एक अनधिकृत इमारत बांधण्यात आलेली आहे शिक्षण संस्थेचीच, मात्र त्यामुळे स्थानिक जे आहेत ते संतप्त झालेत आणि 18 दिवसांपासून उपोषणाला बसले होते. दीपक केसरकर यांनी तिथे भेट दिली असता स्थानिक महिलांनी त्यांना घेराव घातला. कबुलायतदार गावकर सदरातल्या जमिनी आहेत, त्या जमिनीवर आता महाराष्ट्र शासन असं लागलेलं आहे आणि त्याच्यापैकी काही जमिनीवर वनसदृश्य जमीन असं सुद्धा लागलेलं आहे. वनसदृश्य जमिनीमध्ये कोणतंही बांधकाम करता येत नाही आणि त्याच्यामुळे अशा परिस्थितीतसुद्धा इथं बांधकाम झालेलं असल्यामुळे ते काढलं जावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे. याच्यामध्ये असं सुद्धा झालेलं आहे की इथले स्थानिक काही लोक असतात आणि स्थानिक लोकांची सुद्धा घरं बांधलेली असतात आणि त्याच्यामुळे स्थानिकांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ न देता हा प्रश्न सोडवला पाहिजे आणि म्हणून वनक्षेत्रामध्ये कुठलंही बांधकाम करता येत नसल्यामुळे याच्यावर कारवाई केली जाईल आणि ते कारवाई करण्याच्या संदर्भात काही लोकांचं असं म्हणणं होतं की 48 तासाची नोटीस असल्यानंतर कोर्टामध्ये स्टे घेतील का, तर कोर्टामध्ये मी उद्याच्या उद्या कॅबेट फाईल करायला सांगितलं आणि ॲप्लिकेशन फाईल करायला सांगितलं की आमचं गव्हर्नमेंटचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय कुठलाही एकतर्फी स्टे देण्यात येऊ नये.